मित्रांनो रेसलिंगच्या दुनियेतून अत्यंत धक्कादायक आणि न पटणारी बातमी आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके आणि आवडते रेसलर ब्रे वार्ट यांचं दुःखद निधन झालेलं आहे ब्रे वाईट यांनी वयाच्या छत्तीसाव्या वर्षी जगाचा निरोप घेतलेला आहे ब्रे वाईट यांच्या निधनाची बातमी ही मला पूर्णपणे खोटी वाटली होती अथवा मला पटतच नव्हती परंतु ज्यावेळी ट्रिपल यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली त्यावेळी मला ही बातमी खरी वाटली ब्रे वाईट यांचा खतरनाक असा रिंग अपिअरन्स आजही माझ्या डोळ्यासमोर येऊ आहे एवढ्या लवकर ते जगाचा निरोप घेतील असं वाटलं नव्हतं मागच्याच वर्षी त्यांच्या वाईट फॅमिलीमधील ब्रोडेली म्हणजेच ल्यूक हार्पर यांनी देखील जगाचा निरोप घेतला ट्रिपल ज्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं होतं आत्ताच डब्ल्यू डब्ल्यू हॉल ऑफ फेमर माईक रोटुंगा यांचा कॉल झाला त्यांनी अत्यंत वेदनादायी माहिती दिली आपल्या डब्ल्यू डब्ल्यू फॅमिली मेंबर विंदम लॉरेन्स रोटुंगा म्हणजेच ब्रे व्हाईट यांचं आज निधन झालं आहे ही बातमी संपूर्ण रेसलिंग इंडस्ट्रीमध्ये वाऱ्यासारखी पसरली डब्ल्यू डब्ल्यू ई डब्ल्यू इम्पॅक्ट रेसलिंग रिंग ऑफ ऑनर अशा असंख्य रेसलिंग प्रमोशनमधून ब्रे वाईट यांच्यावर श्रद्धांजलीचे ट्विट्स वाहिले गेले जाणून घेऊया ब्रे वाईट यांच्याविषयी थोडक्यात माहिती ब्रे वाईट यांचं पूर्ण नाव विंधम लॉरेन्स रोटुंडा असं आहे त्यांचा जन्म तेवीस मे एकोणावीसशे रोजी ब्रुक्स व्हॅली फ्लोरिडा युएसए येथे झाला ब्रे वायट्यांची हाईट सहा फूट तीन इंच इतकी आहे तर त्यांचं वजन एकशे एकोणतीस किलोग्राम एवढं आहे ब्रेवायट्यांनी दोन हजार बारा साली आपली लग्नगाठ समन्था समंथा रोटुंडा यांच्याशी बांधली तसेच दोन साली त्यांचा डायव्हर्स देखील झाला ब्रे वाईट यांच्याकडे सगळे फ्युचर अंडरटेकर म्हणून बघत होते अत्यंत खतरनाक असा रिंग अपिअर होता अंडरटेकर इतकीच भीतीदायक त्यांची एंट्री आणि हावभाव होते ब्रे वाईट यांनी हस्की हॅरिस म्हणून डब्ल्यू डब्ल्यू ए नक्सटीमध्ये दोन हजार दहा साली काम करायला सुरुवात केली त्यानंतर दोन हजार बारा साली त्यांनी ब्रे वाईट नावाने ॲज अ व्हाइट फॅमिलीसोबत डेब्यूट केला त्यांचं ते एक इतकं गाजलं की लहान मुलं अक्षरशः त्यांना घाबरत होते मागील वर्षी त्यांचे मित्र वाईट फॅमिली मेंबर असणारे ल्यूक हार्पर म्हणजे देखील निधन झालं ब्रे वाईट यांचं द फिंडचं गिमिक देखील खूप गाजलं फिंड आणि अलेक्सा ब्लिस या दोघांची जोडी आणि फिंडचा इतरांसोबत असलेलं वैर ही अत्यंत भीतीदायक गोष्ट डब्ल्यूडब्ल्यू मध्ये घडली होती ब्रे वाईट गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते रेसलिंग पासून ते थोडे लांब होते रेसलमेनिया महिन्या दोन हजार एकोणचाळीसमध्ये मध्ये त्यांची व बॉबी लॅशली यांची एक मॅच होणार होती परंतु आजारपणामुळे ती मॅच कॅन्सल झाली होती रेसलिंगच्या दुनियेतील अत्यंत उगवता असा रेसलर म्हणजे ब्रे वाईट होता ब्रे वाईट यांच्या जाण्याने संपूर्ण रेसलिंग इंडस्ट्रीला खूप मोठा धक्का भेटलेला आहे त्यांची पोकळी रेसलिंग इंडस्ट्रीमधून कोणीही भरून काढू शकत नाही अजून देखील ब्रे वाईट आपल्यामधून निघून गेलेले आहे असं वाटतच नाही कधी वाटतं की रॉ आणि स्मॅकडाऊनमध्ये अचानक अंधार होईल आणि ब्रे वाईट आपल्या येतील ब्रे वाईट यांना आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गणजे या यूट्यूब चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली